नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यासक्रम त्यामधील दिवस 42वा पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग दिवस 42वा पाहूया. दिवस 42वा घटक आहे पायथागोरसचा सिद्धांत. उपघटक आहे काटकोन त्रिकोणाची ओळख. अध्ययन निष्पत्ती: काटकोन त्रिकोण ओळखता येणे, काटकोन त्रिकोणातील काटकोन करणाऱ्या बाजू व कर्ण ओळखता येणे. इथं उजळणी दिलेली आहे. त्रिकोणांचे कोणावरून पडणारे प्रकार कोणते? आता कोणते त्रिकोणावरून किती प्रकार पडतात, कोणावरून एकूण प्रकार किती पडणारे प्रकार कोणते? एकूण प्रकार आहेत 3. त्यापैकी पहिला त्रिकोण आहे कोणता, कोणावरून पडणारे? लघुकोण त्रिकोण. लघुकोण त्रिकोण. दुसरा प्रकार आहे काटकोण त्रिकोण. काटकोण त्रिकोण. आणि तिसरा आहे विशालकोण त्रिकोण. विशालकोण त्रिकोण. विशालकोण त्रिकोण. आता इथं परत हे सुद्धा माहिती आहे आपल्याला, लघुकोन त्रिकोण म्हणजे किती, 90 पेक्षा कसा असतो हा, त्या कोणाचं माप कसं असतं, 90 पेक्षा लहान, 90 पेक्षा कमी. नंतर काटकोण म्हणजे त्याचं मापच असतं किती, 90 अंश. आणि विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा या कोणाचं माप कसं जास्त, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. प्रश्न दुसरा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज आपल्याला माहित आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180. प्रश्न तिसरा विचारलेला आहे, काटकोन त्रिकोणात एका कोणाचे माप जर 40 अंश असेल तर दुसऱ्या लघुकोणाचे माप किती असेल? आपल्याला माहित आहे काटकोन त्रिकोणात जे लघुकोण असतात ते परस्परांचे कोटिकोण असतात, म्हणजे उरलेल्या दोघांची बेरीज किती आली पाहिजेत, 90 आली पाहिजेत. एक तर 90चा आहेच, मग आता त्रिकोणामध्ये एक 90चा आहे, एक 40चा आहे, तर तिसरा उरलेला आपोआप कितीचा असेल, 50 अंशाचा, कारण दोघांची बेरीज 50 अधिक 40 = 90. म्हणून तिसऱ्याचं उत्तर, काटकोन त्रिकोणात एका कोणाचे माप 40 अंश असेल तर दुसऱ्या लघुकोणाचे माप 50 अंश असते. प्रश्न चौथा, काटकोन त्रिकोणात काटकोणासमोरील बाजूला काय म्हणतात? आता काटकोन त्रिकोणात काटकोणासमोरील म्हणजे 90 अंशाच्या समोरील बाजूला काय म्हणतात, कर्ण म्हणतात. 90 अंशाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतात. आणि ही बाजू ही त्रिकोणात सर्वात मोठी बाजू असते. कोणत्याही त्रिकोणात 90च्या समोरची बाजू म्हणजे कर्ण ही मोठी असते. इंग्रजीतून ह्याला हायपोटेनियस असं म्हणतात. त्रिकोण ABC मध्ये हा ABC त्रिकोण आहे. काटकोण ABC म्हणजे कोण B हा कितीचा आहे, 90 अंशाचा आहे. कोण एच्या समोरील किंवा एचे सम्मुख बाजू कोणती आहे, एची सम्मुख बाजू म्हणजे एच्या समोरची बाजू BC बरोबर, BC आकृतीत दिलेलं आहे. कोण एच्या शेजारील किंवा लगतची बाजू, कोण एच्या शेजारील किंवा लगतची बाजू. तर आता इथं बघा, लक्षात असू द्या, तर कोणाच्या समोरची बाजू, जर एक बाजू जर कर्ण असेल तर त्या कर्णाला गृहीत धरायचं नाही, तर त्याला लगतची बाजू म्हटलं की कर्ण सोडून राहिलेली म्हणजे कोणती असेल, की AB. AB ही काय असेल, कोण एच्या शेजारची किंवा लगतची बाजू. कोण सीच्या समोरील बाजू, आता कोण सीच्या संदर्भात, कर्ण तर हाच आहे, कोण सीच्या संदर्भात, सीच्या समोरील बाजू कोणती असेल, मग हे काय, सीच्या समोरची बाजू पहा कोणती, AB. सीच्या शेजारील, शेजारची किंवा लगतची बाजू, सीच्या लगतची बाजू कोणती असेल, BC. आणि त्रिकोण ABCचा कर्ण, त्रिकोण ABCचा कर्ण कोणता आहे, AC. आणि कर्ण कसा ओळखायचा, म्हणजे काटकोन त्रिकोणात 90च्या जी समोरची बाजू असते ती काय असते, कर्ण असते. आता इथं काही स्वाध्याय दिलेले आहेत सोबतच्या आकृतीत. आता सोबतच्या आकृती म्हणजे त्रिकोण PQR हा तर कोण कितीचा आहे, सिम्बॉल दिले म्हणजे 90 अंशाचा आहे, कोण क्यू 90चा आहे. तर काटकोण करणाऱ्या बाजूंची नावे सांगा. आता हा काटकोण करणाऱ्या बाजू कोणकोणत्या असतील, बाजू PQ आणि बाजू QR. म्हटलं तर आपण इथं सांगू, काटकोण करणाऱ्या बाजू PQ आणि QR आहेत. काटकोण करणाऱ्या बाजू PQ आणि QR आहेत.
आता याच आकृतीमध्ये कर्ण बरोबर, कर्ण कोणता असेल, नव्वदच्या समोरची बाजू म्हणजेच कर्ण असेल, पी आर हा कर्ण आहे, हा पी आर कर्ण आहे. कोण पीच्या समोरील बाजू, आता पीच्या समोरची बाजू कोणती आहे, इथंच पहा आकृतीमध्ये समोर दिसते म्हणजेच बाजू क्यू आर. पीच्या समोरची बाजू कोणती असेल, बाजू क्यू आर आहे. नंतरचा चौथा प्रश्न, कोण आरच्या समोरील बाजू, कोण आर हा दिला आहे, आरच्या समोरची बाजू बघा कोणती आहे, पी क्यू. कोण आरच्या समोरील बाजू, पी क्यू. कोण आरच्या समोरील बाजू, पी क्यू. नंतर कोण पीच्या लगतची बाजू, कोण पीच्या लगतची बाजू पहा, पीच्या लगतची, कर्ण घ्यायचा नाही, लगतची बाजू, कोण पीच्या लगतची बाजू कोणती असेल, पी क्यू. कोण पीच्या लगतची बाजू, बाजू पी क्यू. कोण आरच्या लगतची बाजू, कोण आरच्या लगतची बाजू, कर्ण घ्यायचा का, नाही, लगतची बाजू कोणती असेल, मग बाजू क्यू आर ही लगतची आहे. कोण आरच्या लगतची बाजू बरोबर बाजू क्यू आर ही आहे. अशा पद्धतीने आपण दिवस 42 पाहिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.